नरखेड येथे नोकरी करत असलेली एक महिला लग्नाचा वाढदिवस असल्याने 30 तारखेला नागपूर रेल्वे स्टेशनला उतरून ऑटोमध्ये बसली. नकळे तिच्याकडून दागिन्यांची बॅग ऑटोमध्येच राहिली. सदर महिलेला ऑटोचा नंबर देखील माहिती नव्हता आणि ऑटो चालक देखील माहीत नसल्यामुळे ती महिला पोलीस स्टेशनला आली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता CCTV फुटेज तपासले. त्यानंतर ऑटोचा नंबर व ऑटो चालक याचा शोध पोलिसांना लागला व तसेच संपर्क करून त्या महिलेची दागिन्यांनी भरलेली बॅग परत केली अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष वाकल यांनी दिली. एक महिला जी नरखेडला राहते म्हणजे जॉब करते तिथे, ती तिचा लग्नाचा वाढदिवस असल्याने मॅरेज ॲनिव्हर्सरी असल्याने ती 30 तारखेला इकडे ट्रेननी आली आणि रेल्वे स्टेशनवर उतरून तिथं तिने एक ऑटो पकडला आणि त्या ऑटोतून ती इंदुरा चौकामध्ये आली. इंदुरा चौकात आल्यानंतर ती घाईघाईने उतरली आणि नकळत तिच्या ती बॅग ऑटोमध्येच राहिली आणि ऑटो निघून गेला. त्यानंतर ती ऑटोचा नंबरही तिला माहीत नव्हता आणि त्या ऑटो चालक पण तिच्या ओळखीत नव्हता. त्यामुळे मी ती पोलीस स्टेशनला आली. पोलीस स्टेशनला आल्याबरोबर सविस्तर आम्ही तिच्याकडून तिची माहिती घेतली. ती आणि तिचे पतींना घेऊन आम्ही ती कुठल्या कुठल्या मार्गाने गेली, रेल्वे स्टेशनवर कुठून आली, कुठल्या मार्गाने ती रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडली, असे सगळी तिची आमच्या टीमने DB टीमने माहिती घेतली आणि त्या त्या मार्गावर CCTV फुटेज जे जे मिळतील असे 34 फुटेज आम्ही चेक केले. त्यामध्ये आमच्या टीमला ती महिला आणि ती ज्या ऑटोमध्ये बसली तो ऑटो जाताना दिसला आणि ज्या ठिकाणी नंबर स्पष्टपणे दिसू शकेल असा असा एक फुटेज आम्हाला मिळाला. त्यावरून तो ऑटो आम्हाला माहिती पडला की नेमकं कोणत्या क्रमांकाचा ऑटो आहे आणि मग तो ऑटो चालकाशी आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांनी ती बॅग तशीच्या तशीच ठेवलेली होती ती त्यांनी परत केली आमच्या समक्ष आणून आमच्या टीमने आमच्या समक्ष समोर ती बॅग आणली. त्या बॅगला त्या महिलेने चेक केलं. त्यावेळेस त्या बॅगमध्ये तिची ज्वेलरी, तिचे कपडे आणि तिचे काही पैसे होते ते सगळे ॲज इट इज होते आणि त्यामुळे ती तिला लगेच आम्ही परत केली. CCTV फुटेजचा एक फार चांगला फायदा झाला आम्हाला आणि एका महिलेचा दागिने आम्हा परत करू शकलो. त्यामुळे माझी जनतेला आपल्या मार्फतीने अपील करतो, एक आवाहन करतो की त्यांनी आपल्या शॉपसमोर किंवा आपल्या घरासमोर जास्तीत जास्त CCTV कॅमेराज लावावे. त्या दृष्टीने त्यांची स्वतःच्याही घराची सुरक्षा होईल आणि चुकून दुसऱ्याच्याही कामी ते कुणाच्याही कामी ते पडू शकते. VKB न्यूज साठी रोशन बोगडे सोबत भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट.